मुलीला बघायला आला कशी तब्येत आहे काय प्रॉब्लेम बरी आहे आता डॉक्टरांनी सांगितलं चार पाच दिवसापासून ऍडमिट होती तिकडेही तीन चार दिवस शाळा मला माहीत नव्हतं पण मला माहीत झालं की आजारी आहे म्हणून परवाही आलो होतो मी पण ते गडबडीत गेलो आज दिवसभर कार्यक्रम होते ते सगळे परवाचे आजचे कार्यक्रम ओळखून पुन्हा ते कर्मने म्हणून फोनवर रडायला आले तर पुन्हा आज पुन्हा भेटायला आलो आता पण बरी तब्येत बरी आणखीन काय पाच सहा दिवस सुट्टी होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे बहुतेक आणखीन आजार आहेच अरे साहेब 24 तारखेच्या तुमच्या तारखेकडे आता सरकारचे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे काय असणार 24 तारखेला कसं समाजाला आव्हान करतो आज मुलीला भेटायला आलो तसंच उद्या आईला पण भेटायला जायचं मला आता माहिती कळाली की माझ्या उद्या आईचं पण ऑपरेशन तेही मला माहीत नव्हतं आता 24 चा विषय तर 24 मात्र निर्णायक असणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल की 24 मात्र आता आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचं याला सुद्धा काही मर्यादा आहे समाधानाच का अन्याय सहन करायचा बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला तुम्ही अधिसूचना काढलेल्या असतानाही त्या अधिसूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपत्रित असूनही परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटा ठरलं म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार आहे 24 समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करू शेवटी मालक समाज आहे मात्र हे जाहीरपणानं सांगतो अनेकांचं लक्ष 24 याच्यासाठी लागलंय की मनोज रंगे पाटील काही राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय निर्णय घेतील कारण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका जवळ आल्या राजकारण आपला मार्गच नाही मी आजच नाही बोलत हा एखादा विषयी राग व्यक्त करायचा किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याच्या विषयी आग पाकड करणं असा माझा कधीच विषय नाहीये आणि असण्याचं काही कारण नाही जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सांगू आणि मी ते करूही शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची गद्दारी नाही करू शकत कारण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय यांना मी सोडत हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र खरं आहे आता समाज 24 काय निर्णयाकड कुंकड हे जात आहे हे आज नाही सांगू शकत मी परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की आपण यावं मराठा समाजही येईल वकील बांधव येणार आहेत डॉक्टर बांधव येणार आहेत अभ्यासक येणार आहेत स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत अमरण उपोषण करते साखळी उपोषण करते हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत कारण आता सगळीच चर्चा एकूण होणार आहे कारण अन्याय बघा ना कुठं 20 तारखेला म्हणजे 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आत्ता गुन्हे दाखल करण्याचं म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचंच काम सुरू आहे ना 4-2 मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीस धरायचं कारण आम्ही बहुसंख्य नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीस धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा तर मग समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय ना कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे समाज आता 24 बघूयात आम्ही सगळे एकत्र येतो मंडप उभारणीचा शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे समाज आता 24 बघूयात आम्ही सगळे एकत्र येतो मंडप उभारणीचं काम सुरू आहे समाधान शब्द पुढे नाही पण समाधाना जर भूमिका घ्यायला लावलं तुम्हाला काय राजकीय तुम्ही मागे हटणार नाही नाही माझा नाही दादा मार्ग राजकारण मार्ग नाही मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे पण समाजाला कुठंतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठा संख्येनं समाज असताना सहन करणंही शक्य नाही दुसऱ्याच्या मताची आम्हाला भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं मग मराठ्यांचीही कुठं एकजुटीची भीती वाटली पाहिजे 100% मराठ्यांच्या एकमताची भीती एकजुटीची भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे याच्यावर माझं सुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे कारण जर एवढा मोठा समाज असून एवढे मोठे लेकर करोडोंना अन्याय सहन करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं असून उपयोग काय त्याचा दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का मग आमची
दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी, दुसऱ्यांनाच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची, ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ज्यांना मोठं केलं तेच वाटोळं करायला निघालेत. आपल्याला कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणार आहे. आणि आता काय 24 तारखेला होत आहे त्यावरती संबंध बऱ्याच विषयावर, जवळपास 15 ते 16 विषयावरती चर्चा होणार आहे. एकूण 60-70 वर्षातल्या विषयापासूनची सगळी चर्चा होणार आहे, कारण ही विचारच्या पहिल्यांदाच असणार आहे. लोकांनाही ऐकायला मिळालेली आणि सरकारला पण, सरकारनं सुद्धा काय आता बघा ना, तुम्ही कालपर्यंत गुन्हे मागत, एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतले आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा. हे काय, तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले, ही कुठली भूमिका आहे तुमची? परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले ज्याचे नोंद मिळाले त्याचे, त्यालाही 2-2 महिने झाले अर्ज पडून आहेत त्यांचे. SP यांच्या पुढे असतात का? SP म्हणतात वरून आदेश आहे. काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे? इथून मागे झोपले होते का सरकार? गृहमंत्री तुम पाठीमागे झोपले होते का? तवाच करायचे ना. आता काय कारण आहे तुमच्या करण्याचे? आणि कुठं बीडचे, नांदेडचे SP अंतरवलीच्या लोकांना बोलतात, म्हणजे तुम्ही दबावणं लागले अंतरवलीचे लोक आंदोलन म्हणून. ते अंतरवली मराठ्यांसाठी लढती म्हणून तुम्हाला तिथले लोक गुतवायचे आणि त्यांना दबावात आणायचे. उलट गृहमंत्र्यांचे हे लक्षात येत नाही, तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजून व्हायला लागले, मोठी फळी तयार व्हायला लागली. काल परळीत दिसला असं कसा आकडाऊन होता नसं का? त्याच्यावर मी शहाणपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली. आणखी ही परळीतली पहिली घटना असेल इतिहास हरली, तिथं 90,000 पेक्षा ते 1,00,000 पेक्षा जास्त लोक जमले होते. ही पहिली घटना असेल, जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते. तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासारखं होता की इतक्या ताकदीनं मराठी तिथली उसळलेली होती. कोणत्या हे रोडवर तितकेच लोक होते, आपले प्रतिनिधी बांधव तिथं होते, परंतु तुम्हाला व्हिडिओनही कळतंय आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्यानंही कळतंय 90,000 ते 1,00,000 पेक्षा लोक कमी नव्हते. आणि ते परळीसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढंही गृहमंत्र्याला कळत नाही. माझ्या मागं लोक आहेत, काय मागं आहेत, काय सांगायचं, 10% मराठी आनंद आहे, 10% आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहे, आणि इकडे कशाला मग 1,00,000 सभा व्हायला? आमची बैठक येईल, बैठकवरती मोंड्याचा ग्राउंड पुरला नाही. तुम्ही कोणाला विचारा, तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत, तिथं मोठमोठ्याले नेते आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत, त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात. सहज रीतीनं भरलं, ते 2 दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक. याच्यानंतर गृहमंत्र्यांना कळायला पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही. ठीक आहे, तुमची इच्छा पूर्ण होईल, तुम्ही असेच मराठ्यावर गुन्हे दाखल करत राहा, मराठ्यांचे मोठमोठ्याल्या फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला, चांगलं काम करते गृहमंत्री. पण आता परळीच्या सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं परवानगीसाठी, शेवटी म्हणतेच ना की न्याय मंदिर न्याय देईन, घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी. कालचे त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असं त्याच्यात तर सांगण्यातच असं आलंय की अगोदर 4 दिवस परवानगी मागितली होती, नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि SP काय दबाव आणून ती देऊ दिली नाही. म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की 4 दिवसांना आचारसंहिता लागलेली, मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होते का? म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा ऐकून डाव खेळायचा. आता पोलिसाला तर आम्ही दोष देत नाही, गृहमंत्र्यांनीही डाव खेळायचा. मान्य न्यायालयानं सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही. हा, कोणाला अंतरवली तर तेच केलं, मंडप उचलून टाका, अमक करा. आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालवत आहे, ते कसं काय उचलणार तुम्ही मंडप? त्या मंडपला दोरीला घातलं देणार नाही मी. हा, तुमचे नियम पाळून आम्ही करणार, आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो. काल मान्य न्यायालयाने दिलेला निकाल सुद्धा पाळला, काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललो. परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्याय मंदिर, तुम्ही कितीही सरकारने अन्याय केला तरी ही तिसरी वेळ न्याय मंदिरानं आम्हाला न्याय दिला. मंडपही उचलू देणार नाही, उचलता येणार नाही, तिथलं साखळी उपोषण अमरून उपोषण तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं. तर हे त्यांचं तेच चालू आहे. मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करायला लागणार आहे. आणि याच्या पलीकडचं सांगतो, मराठे तर विचार करणारच आणि मराठे झुंजही देणार आहेत, परंतु छोट्या छोट्या जातीच्या या राज्यात त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे. आमचं बघू, एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर 12 बलुतेदार, OBC बांधव, बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव यांचं काय? यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण आणू शकते. हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे. चलो, धन्यवाद.